वायर बीच्या गळ्यातनं गेली बघ अशी झाला रोल अरे यार किरीटसोमय्यांच्या हल्ल्याप्रकरणी विश्वनाथ माणेश्वरसह 3 नगरसेवकांवर गुन्हा दाखल झाला, अटक झालेली आहे. मुंबईचे पोलीस हे नेहमी सर्वांसाठी कायदा समान असतात. आता तपास करतील, त्यामुळे मुंबई पोलिसांना नेहमी प्रश्नचिन्ह निर्माण करणारा ना हा सभाग आहे. काल आजींची मुख्यमंत्र्यांनी भेट घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले की 30 तत्परता मुख्यमंत्र्यांनी जर एसटी कर्मचाऱ्यांच्या मृत कुटुंबियांना जर भेटले असते किंवा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना भेटले असते तर मुख्यमंत्री वेगळे दिसले असते. मुख्यमंत्री नेहमीच वेगळे दिसतात, तीच खरी पोटदुखी आहे. त्यामुळे काय मुख्यमंत्र्यांनी करावं आणि विरोधी पक्षांनी सांगण्याची गरज नाही. मुख्यमंत्री सही ट्रॅकवर म्हणजे बरोबर याच्यावर चाललेले आहेत आणि तीच खरी पोटदुखी. आजीना घर दर देऊन दाखवा अशा पद्धतीचं आव्हान आजी भांबवल्या गेल्या. आजींकडे ऑलरेडी घर आहे. आजीना सांगायचं असं नोकरी तर आम्ही त्या नोकरीचा प्रयत्न आहोत आणि देऊ. घर घराच्या संदर्भात आजीला ऑलरेडी घर आहे. त्या भांबवलेल्या स्थितीत बोलून गेले पण आजीला ऑलरेडी घर आहे आणि ते पण आमच्या बाळासाहेबांच्याच कृपेने मिळालेलं घर आहे. त्यामुळे घर आहे, आजी बेघर अजिबात नाही. आजी स्वाभिमानी आहे, आजी आजही काम करते, कष्टाने सगळं मिळवते. पण तिची जी इच्छा आहे तिच्या नातवाला नोकरी त्याबद्दल मुख्यमंत्री नक्की प्रयत्नशील आहेत आणि ती मिळेल. 8 वर्षापासून प्रलंबित घर आहे, एसआरए मध्ये अडकलेलं घर आहे अशा पद्धतीचं आजींचं कारण थोडस कमिटी आणि विकास यांच्यामध्ये. पण आजीला घर ऑलरेडी आहे, आजी बेघर नाही. मोहित कंबोज यांच्यावर जो अटॅक झाला तो मॉब लिंचिंगचा प्रकार होता असा देवेंद्र फडणवीसांचा आरोप. हे आता आरोप प्रत्यारोप हे इलेक्शन पर्यंत सगळेच चालू राहणार आहेत. आपण टीव्हीच्या माध्यमातून तुमच्याच मीडियाच्या माध्यमातून आम्ही पाहिलं ज्या अशी येतात म्हटलं स्विंग गाडी निघून गेलेली आहे. त्यामुळे तिथे बघायला सीसी कॅमेरे, त्यामुळे पोलीस याचा सगळ्याचा तपास करतील. बस हे घे तिचा बोल घे एक मिनिट.